नमस्कार, दुपारचे 12 वाजत आहे. आज 22 एप्रिल. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्रातील या 24 जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे. काही भागांमध्ये आता लगेच दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत, काही भागांमध्ये रात्रीपर्यंत पाऊस वाढण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह बऱ्याच भागामध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस बघायला मिळणार आहे. तर काही ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. छोटीशी ब्रेक. मित्रांनो, आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम तर कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहू शकतो, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक अवश्य करा. राज्याच्या बहुतांश भागामध्ये उन्हाचा चटका वाढला आहे. बहुतांश ठिकाणी 42-42 अंशाच्या पुढे तापमान जाताना बघायला मिळत आहे. त्यातली त्यातच वादळी पावसाचा तडाखा काही जिल्ह्यांना बसत आहे. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर नाशिक आणि नाशिकचा आसपासचा परिसर, या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही काही ठिकाणी जोरदार वारे देखील बघायला मिळू शकतात. वाऱ्यामध्ये काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो. कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आहे तो नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये कमी राहण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव या परिसरामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल. तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव या परिसरामध्ये देखील दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळेल. दुपारनंतर छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे. पुढे आपण बघणारच आहोत. पुणे आणि पुणेच्या आसपासच्या परिसरामध्ये तसेच पुणे विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागांमध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम, काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. एकंदरीत मित्रांनो, जो काही महाराष्ट्राचा दक्षिण पट्टा आहे या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर, बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता ठिकठिकाणीच आहे, परंतु जास्त ठिकाणी पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल. त्यामध्ये नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, कोल्हापूरचा आसपासचा परिसर ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या दक्षिण भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. त्यामध्ये सांगलीचा दक्षिण परिसर, सांगलीचा आसपासचा परिसर, काडोली, विटा वगैरे तुरळक भागामध्ये येथे जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण बघायला मिळेल. ठिकठिकाणी वादळी पाऊस हलका ते मध्यम स्वरूपाचा बघायला मिळेल. तसेच अमरावती भागामध्ये देखील पावसाचा जोर आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी राहणार आहे. मुख्यत्वे करून संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाला पोषक वातावरण अमरावती विभागामध्ये होईल. त्यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या परिसरामध्ये ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये थोडासा जोर जरी कमी असला तरी पण रात्रीपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळेल. या व्यतिरिक्त मित्रांनो, दक्षिण कोकणाच्या काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये पुणे विभागालगतचा जो काही दक्षिण कोकणाचा भाग आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळेल. इतरत्र मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या परिसरामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. बहुतांश भागामध्ये फ्रेश वातावरण राहील. फक्त तुरळक ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळू शकते. आज पावसाचा जोर आहे जो काही कमी दाब आहे याची तीव्रता कमी झाल्यामुळे जे काही वातावरण आहे ते काहीसं विखरून गेलं आहे. ठिकठिकाणी आज पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये मुख्यत्वे करून मराठवाडा आणि पुणे विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. अमरावती विभागातील जे काही पश्चिम भागातील जिल्हे आहे, बुलढाणा, अकोला तसेच वाशिम या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस जोरदार वाऱ्यासह बघायला मिळू शकतो. ही उद्या आत्ताची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.